हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे प्रेमी युगुलाने रेल्वेखाली उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. किरण अमोल कांबळे 18 व साहिल राजेंद्र कांबळे 25 दोघे टाकवडे तालुका शिरोळ अशी त्यांची नावे आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी 6 सुमारास उघडकीस आली. प्रेमाला कुटुंबियांकडून विरोध होत असल्याने दोघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. टाकवडेमध्ये एकाच गावात राहणाऱ्या किरण व साहिलचे एकमेकांवर प्रेम होते. या प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध होता. काही दिवसांपूर्वी दोघांनाही समज दिली होती. किरण ही महाविद्यालयीन शिक्षण घेत होती तर साहिल हा पेंटिंगसह तारदाळ येथील एका फोंडरी कारखान्यात कामास होता. किरण सकाळी कॉलेजला जातो असे सांगून बाहेर पडली होती. सायंकाळी 5 सुमारास साहिल व किरण हे दोघेही मोटारसायकलवरून तारदाळ येथील फिल्टर हाऊसजवळ रेल्वे रुळाशेजारी बराच वेळ बोलत बसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. दरम्यान हातकणंगलेहून जयसिंगपूरकडे जाणाऱ्या रेल्वेखाली दोघांनीही एकाच वेळी उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. काही वेळातच येथून जाणाऱ्या शेतकऱ्यांना ही घटना निदर्शनास आली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. शेजारीच असणाऱ्या कारखान्यात साहिलचा भाऊ कामास आहे. त्याने घटनास्थळी येऊन मृतदेहांची ओळख पटवली. शहापूर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक अर्चना पाटील, शशिकांत भोणे, अर्जुन फातले, रवी पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथे पाठवला. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.